निवडणूक आयोगाने काल फेब्रुवारी 10 मार्च 2020 रोजी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 कार्यक्रमाची घोषणा केली आहे. संध्याकाळीपासून आदर्श आचारसंहिता लागू होण्यात आली आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये नाशिक, दिंडोरी आणि धुळ्याचा 3 असेंब्ली पार्षदांची अशा 15 असेंब्ली पार्षदांचा आणि 2 पालिकेची आणि अर्धा धुळ्याचा पालिका पार्षदांचा कार्यक्षेत्र. यामध्ये आपण आपल्या जाहीर झालेल्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने आपल्या जिल्ह्याचं जे निवडणूक अधिसूचना या तिन्ही पालिकेची पार्षदांमध्ये निवडणूक अधिसूचना जाहीर होणार 2 एप्रिल 2019 रोजी अधिसूचना जाहीर होणार आहे. त्याचा नॉमिनेशनचा शेवटचा दिवस 9 एप्रिल रोजी राहणार आहे. त्यानंतर उमेदवारी अर्ज मागे अर्जाची पडताळणी 10 एप्रिल रोजी होणार. उमेदवार अर्ज विड्रॉवलसाठी शेवटचा दिवस 12 एप्रिल राहणार आहे. आपल्या या तिन्ही कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये मतदानाची प्रक्रिया मतदान 29 एप्रिल 2020 रोजी होणार आहे. जवळपास 4,446 पोलिंग स्टेशन आज रोजी निश्चित करण्यात आलेले आहे. आणि ती अलीकडच्या काळामध्ये एस एस आरमध्ये चांगल्या प्रकारचे रिझल्ट आलेले, जास्त संख्येने मतदार संख्या वाढल्या कारणाने काही ऑक्सिलरी पोलिंग स्टेशनसुद्धा उघडणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला कळवू. हे सर्व निवडणूक प्रक्रिया या व्यतिरिक्त सोशल मीडियाच्या संदर्भात आपला सोशल मीडियामध्ये जे होणारे कंटेंट आणि याच्या संदर्भातच्या पूर्ण मॉनिटरिंग आपण करणार आहोत. स्पेशली लॉ अँड ऑर्डर आचारसंहिता मॉडेल कोड ऑफ कंडक्टच्या दृष्टिकोनातून. या व्यतिरिक्त आपला इंडिया इंटरनेट अँड मोबाईल असोसिएशन ऑफ इंडिया यांनी इलेक्शन कमिशन ऑफ इंडियासोबत त्यांनी आता कमिटमेंट साईन केलेली आहे. त्यामध्ये खास करून त्याच्या प्रत्येक प्लॅटफॉर्मच्या मध्ये जे इलेक्शन कमिशनचं जे आपला लीगल कमिटमेंट जे शेवटच्या 48 तासामध्ये कोणत्याही प्रकारचं पॉलिटिकल ॲडव्हर्टाइजमेंट किंवा कॅम्पेन करायचं नाही, फेक न्यूज पसरायचं नाही, कुठलीही माहिती असेल पाहिजे तर त्याला तातडीने फास्ट्रॅक करायचं असेल, अशा प्रकारचे एक सविस्तर काम चालू आहे. त्यामध्ये सर्व मेजर प्लॅटफॉर्म्सनी त्यामुळे आणखी त्याच्या सविस्तर सूचना ज्यावेळी प्राप्त होईल त्याच्या अनुषंगाने आपण करणार आहोत. आता सध्या मात्र आपला जे सायबर सिक्युरिटी आहे, सायबर स्तरीय पोलीस ऑफिसर सिटी स्तरावर आणि त्याच्या माध्यमातून प्रत्येक आपल्याकडे ही आकडेवारी नाशिक लोकसभा मतदारसंघाची आहे. नाशिक जिल्ह्याचे आरोप म्हणून ज्यावेळी मी प्रश्नीट घेईन ना त्यावेळी मी सांगतो नाशिक लोकसभा मतदार प्रॉस्पेक्टिव्ह कॅन्डिडेट अशा प्रकारचं एक कॉन्सेप्ट आहे. त्याच्या अनुषंगाने आपण धरणार आहोत. काय धरणार त्याचे एक्सपेंडिचर करू ना आपण त्याच्यामध्ये आम्ही कोणते एक्सपेंडिचर बुक करेल त्यांना पण संधी देणार आहे. त्यांचं जे ऑब्जेक्शन असेल तर त्या ऑब्जेक्शनचं आपण केस टू केस मध्ये तपासून घेऊन निर्णय आज मी ते सांगतो ना. ज्या आता आचारसंहिता सुरू झाल्यापासून जर एखादा उमेदवार नसेल आणि नॉमिनेशन घेत तो प्रचार प्रसिद्धी करत असेल आणि भविष्यात त्या उमेदवार जर डिक्लेअर झाला तर मधल्या काळात जो काही खर्च झालेला आहे त्याच्याबद्दल त्याला जस्टिफिकेशन मागितलं जाईल आणि तो खर्च उमेदवार झाला तर नसेल तर नाही म्हणजे मी समजा मी माझा फरक माझ्या पोकाने त्याचे फरक लावू शकतो की तो उमेदवार नसेल तर आम्ही मॉनिटर करतो प्रत्येक गोष्टी. जे कोणी इंटरेस्टिंग कॅन्डिडेट असतील किंवा अजून प्रचाराचा इच्छुक उमेदवार असतील त्यांच्या प्रत्येक ऍक्टिव्हिटी कृतीला आपण मॉनिटर करत आहोत. त्याच्या संदर्भातच्या प्रत्येक गोष्टी आचारसंहिताच धोरणावर सुसंगत करूनच आपण कारवाई करणार आहोत. त्यावेळी कार्य करताना त्यांना पण संधी देणार आहोत. प्रिन्सिपल ऑफ त्याच्या गोष्टी सुद्धा फॉलो लास्ट येणार त्याच्यातून कोणी कुठली व्यक्ती सोशल मीडियाला चुकीच्या पद्धतीने वापरू नये त्यासाठी आपण लक्ष करू. नाही तो खर्च मुद्दा हा होता की तो खर्च तो फक्त थोडासा एक डिटेल त्याच्यामध्ये हे सांगू नका तुम्ही तर अधिक डिटेलनंतर ते करू म्हणून पण तो खर्च ग्राह्य बघण्यात येणार हे फक्त क्लिअर त्यांनी त्यांचं त्यांनी अग्री केलेले
त्याच्यामध्ये कंटेंटसाठी त्यांनी काय काय झालेले आहे आणि ती रिडिट ॲक्च्युली त्याच्यामध्ये कन्सर्न कॅन्डिडेट आणि त्यांचं पॉलिटिकल पार्टी सुद्धा
कॅम्पेनच्या कालावधीमध्ये किमान 3 वेळी त्यांनी वाईडली सर्क्युलेटेड न्यूजपेपर आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाद्वारे लोकांना त्यांच्या संदर्भाच्या माहिती देणे आवश्यक, त्यांच्या क्रिमिनल केसेसच्या संदर्भात माहिती देणे आवश्यक आहे. त्याच्यासाठी फॉर्मॅट C1 सुद्धा त्यांनी विकसित करून दिले. त्या फॉर्मॅटमध्येच त्यांनी त्या पेपर्स आणि इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये त्यांनी इलेक्शन कॅम्पेन पिरियडमध्ये 3 वेळी किमान करण्याच्या सूचना दिल्या. मतमोजणी होणार आहे आणि 27 मे पर्यंत संपूर्ण निवडणूक प्रक्रियेचा पूर्ण होणार आहे. या 4446 पोलिंग स्टेशन त्याच्यासाठी प्रत्येक पोलिंग स्टेशनला यावेळी पहिल्यांदा VVPAT वापरणार आहोत. त्याच्यातून प्रत्येक मतदारांनी त्यांनी मतदान केलेले व्यक्तीलाच मतदान पोहोचले का आपण खात्री प्रत्येक मतदारांनी खात्री करू शकतील. या व्यतिरिक्त निवडणूक आयोगाने खूप नवीन माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून IT ॲप्लिकेशन्स या इलेक्शनमध्ये आपण वापरणार आहोत. सुगम सुविधा समाधान CVG अशा प्रकारचे वेगवेगळ्या ॲप आहेत. प्रत्येक अपंगासाठी त्यांचं मार्क करण्याचे ॲप आहे. अशा प्रकारचे प्रत्येक ॲपच्या मागे एक हेतू ठेवून आपण पुढे जाणार आहोत. या इलेक्शनमध्ये प्रत्येक मतदान केंद्रामध्ये एक अशुअर्ड मिनिमम फॅसिलिटीज आपण प्रत्येक मतदान केंद्रामध्ये उपलब्ध करणार आहोत. की पिण्याचं पाणी असो, तिथे अपंगासाठी लागणाऱ्या रॅम्पची सुविधा असो किंवा इलेक्ट्रिसिटी फॅसिलिटी असो किंवा मिनिमम फर्निचर असो, अशा प्रकारचं आपण एक अशुअर्ड मिनिमम फॅसिलिटी प्रत्येक पोलिंग स्टेशनमध्ये उपलब्ध करणार आहोत. त्यासाठी लागणारे पोलिंग पर्सनल ऑलरेडी आपण आयडेंटिफाय केलेले, त्यांचा एक पहिला प्रशिक्षण सुद्धा आपण सुरू केलेले आहे. या आदर्श आचारसंहिता लागू करण्यासाठी वेगवेगळ्या फ्लाईंग स्क्वॉड, स्टॅटिक सर्व्हेलन्स टीम, व्हिडिओ सर्व्हेलन्स टीम, व्हिडिओ व्हिविंग टीम, या सर्व प्रकारच्या टीम आपण प्रत्येक असेंब्ली कॉन्स्टिट्युएंसीमध्ये आपण तयार केले. जवळपास प्रत्येक असेंब्ली कॉन्स्टिट्युएंसीमध्ये 4-4 टीम आपण तयार करून ठेवली आहे. ते सगळ्या आधी आता कायमी करण्यात आलेली आहे. निवडणुकीची सुरुवात म्हणून आपण डिफेसमेंटचा ऍक्टिव्हिटी आपण ऍक्टच्या अनुषंगाने त्याचा ऑलरेडी कारवाई चालू आहे. आज संध्याकाळीपर्यंत त्याचं पूर्ण होईल. आपल्या या VVPATद्वारे इलेक्शन होत असल्यामुळे आपल्या प्रत्येक मतदान केंद्रामध्ये लागणारे BU CU VVPAT आपल्या जिल्ह्यामध्ये पुरेशा संख्येने उपलब्ध झालेले आहे. त्याच्यातून प्रत्येक मतदान केंद्रामध्ये आपण VVPATद्वारे आपण इलेक्शन यावेळी आपण पहिल्यांदा लोकसभामध्ये घेणार आपल्या जिल्ह्याच्या हिस्ट्रीमध्ये. आपल्या काही 60 मतदान केंद्र क्रिटिकल पोलिंग स्टेशन असं आपण आयडेंटिफाय केलेले. या 60 आणि याच्या व्यतिरिक्त आणि काही मतदान केंद्रांना सुद्धा आपण वेबकास्टिंगद्वारे पोलिंग डेच्या दिवशी पूर्ण प्रक्रिया पब्लिकला बघण्यासाठी आपण दाखवणार आहोत. आणि लॉ अँड ऑर्डरच्या दृष्टिकोनातून काही लोक जे स्ट्रीटर्स आणि असा संदर्भ भंग करणाऱ्या लोकांचं जे समाज कंटकाचं प्रतिबंधक कारवाईचा प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. त्याचा अन्य काही दिवसांमध्ये पूर्ण होईल. आऊस ॲक्टच्या अनुषंगाने जे आउटडिस्कच्या कारवाईसुद्धा आता सुरू करण्यात येत आहे. त्याचंसुद्धा येणारी 3-4 दिवसामध्ये पूर्ण करण्यात येईल. अशाच प्रकारच्या एकंदरीत एक निवडणूक एकदम अत्यंत पारदर्शक पद्धतीने फ्री अँड फेअर इलेक्शन होण्याच्या दृष्टिकोनातून आपण सर्व प्रकारच्या नियमाचा आणि कायद्याचा आपण अंमलबजावणी करणार आहोत. या ठिकाणी सर्व या ठिकाणी आपण एक टोल फ्री नंबर 1950 सुद्धा आपण कार्यान्वित केलेले. त्या टोल फ्री नंबर वापरून निवडणूक संदर्भात कोणताही प्रश्न, कुठल्याही प्रकारचा प्रश्न, तक्रार असो किंवा त्यांच्या संदर्भातचं माहिती असो किंवा माहिती पाहिजे असेल, कुठलाही विषय असेल तर त्याचा त्या नंबरमध्ये कोणतेही व्यक्ती संपर्क साधू शकतो. त्याच्यातून आपण त्या लागणारी सर्व माहिती आपण शोध करणार आहोत. त्या व्यतिरिक्त सर्व पत्रकार मित्रांना माझी विनंती आहे, आवाहन, जास्तीत जास्त मतदान व्हावी आणि खास करून आपला जे नवीन मतदार आपल्या जिल्ह्यामध्ये जवळपास खूप संख्येने वाढलेले. आता अलीकडच्या समजला 10,000 आता नवीन मतदार आलेले. सगळ्या मतदारांना मतदानाचा आणण्याचं आणि मतदानाचं ज्या लोकशाहीचं महत्त्वाचं सणामध्ये वाढ होण्यासाठी आपण सर्वांनी मदत करावी अशा मी त्याच्यामध्ये आवाहन करतो. आपण वेळोवेळी मदत जाऊया आणि या प्रत्येक निवडणूक प्रक्रिया अशी चांगल्या रीतीने आयोगाचा अपेक्षाप्रमाणे आणि लोकांना अतिशय हृदय आणि पारदर्शक वातावरणामध्ये.
शंभर वर्ष